लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज सर्व कार्यकर्ते जमेदन साहेबन सफल आज वाढदिवस आहे। खरं बोलते आज हा जोश पाहिजेच होता, कारण नव्या मुंबईमध्ये जो महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक जोश निर्माण झाला, एक हवा तयार झाली। ही हवा अशीच हवा नाही आहे, ही तिन्ही पक्षाची हवा आहे। आणि ती हवा काय आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिसूनच येते। त्याच पद्धतीने या नव्या मुंबईमध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या मला वाटतं की आयुक्ताच्या 4 वर्षाचा कालखंड आयुक्ताचा साहेबांनी काढला, त्यावेळेस साहेबांना माहीत होतं। आणि नव्या मुंबईचा इतिहास त्या 4 वर्षामध्ये त्यांना सर्वच गोष्टी माहीत आहेत, आतल्या गोष्टी बाहेरच्या गोष्टी सर्व गोष्टीचा अनुभव विजय नाहटा साहेबांना आहे, मला सुद्धा आहे। आणि त्यामुळे आजची ही येणारी निवडणूक ही फार महत्त्वाची आहे। आणि निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर ही आज साहेबांचा आज वाढदिवस आहे। आणि वाढदिवसाच्या निमित्ताने एक वातावरण निर्मिती आणि वातावरण तयार झालेलं आहे। आज हे संपूर्ण कार्यकर्ते पाहिल्यानंतर मला ना वाटत की आपल्याला कोणी रोखू शकेल, आपल्याला कोणी थोपू शकेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकल्याशिवाय आपण राहणार नाहीये। आम्हाला माहिती आहे की 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये काम करत असताना जो आम्हाला कशा पद्धतीने आमचे प्रस्ताव नाकारायचे, जर नाकारले जायचे कुठल्या पद्धतीने आमचे प्रस्ताव कुठे आमचे पास होऊन द्यायचे नाही, पण या प्रशासनाच्या कालखंडामध्ये माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार राजन विचारे साहेब असतील, नाटा साहेब असतील, ते दोन्ही जिल्हा प्रमुख मी, आम्ही सर्व नगरसेवकांची कामं जी 5 वर्षामध्ये कामं नाही झाली ते प्रशासकीय कालखंडामध्ये 2 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक आपापल्या वार्डमध्ये आपल्या नगरसेवकांची कामं झाली, त्यांनी कामं करून दाखवली। आता कोणी बोंबलतो काय गोष्टी ठाणा ठाणा म्हणून बोंबलतात, ठाणा होऊन देऊ का, नवी मुंबईची ठाणा होऊन देऊ नका। आता नवी मुंबईची ठाणा होऊन देऊ नका बोलताना त्यांच्या मनामध्ये काय या गोष्टी समजून येत नाहीत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू बोलतात ना पद्धतशी, तशी आता ती सरकारला लागलेली आहे। त्यांना आता भीती वाटायली की आता बोलायला काही नाही तर आपण कशा पद्धतीने बोलायचं, म्हणून हे बोलत कुठली गोष्ट आम्ही चांगली केली की लगेच दुसऱ्या दिवशी कुठं ना कुठंतरी त्याच्यावरती मोमेंट असतात की हे आम्ही केलेलं होतं, हे आम्ही पत्रव्यवहार केला होता। पण आता गेल्या 2-4 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने खासदार साहेबांच्या व्हिजिट होत्या, एक जो ऐरोली कल्याणच्या टनेलच्या व्हिजिट असेल, एक दिघा रेल्वे स्टेशनचा व्हिजिट असेल, त्याच्यानंतर पाहिल्यानंतर परत या ठिकाणी कोपरी पासून ते म्हणजे सेक्टर 17 अरेंजर कॉर्नर पासून कोपरीपर्यंत ब्रिज व्हिजिट असेल, ते ह्या गोष्टी आम्ही दाखवल्यानंतर केल्यानंतर मग त्यांना काय त्यांच्या कालखंडामध्ये काही गोष्टी करतात, त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना काही गोष्टी करता नाही आल्या, पण आमच्या हातामध्ये सत्ता नसताना सुद्धा आम्ही आता हे करून दाखवलंय। मला वाटतं आता महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज शिवसेनेची नगरसेवकांची जर संख्या पाहायला गेली तर 48 नगरसेवक शिवसेनेचे, म्हणजे 38 आमच्यामध्ये अगोदरचे पंचवार्षिकमध्ये होतेच, पण आता 38 अजून 10 वाढलेले आहेत आणि त्या पद्धतीने 48 झालेले आहेत। अजून म्हणजे 40 संख्या ही शिवसेनेची आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे 6-7 4-5 राष्ट्रवादीचे आहेत। तर तेव्हा आता जर पाहायला गेलं की 122 हिशोबाने म्हणजे जे 162 जी संख्या असायला पाहिजे होती ती संख्या आता आमच्याकडे आत्ता आहे, मग उद्या येणार नाही असं कोणी बोलू शकणार नाही। आम्हाला माहिती आहे या वॉर्ड फॉर्मेशनमध्ये काहीतरी चालबाजी यांनी समोरच्या लोकांनी केली आहे की द्वारकानाथ भोईर, आम्ही बघत होतो की काही अधिकारी हे त्यांच्या दावणीला बांधलेलेच आहेत, आमच्या महानगरपालिकेतले काही अधिकारी त्यांच्या दावणीला बांधले गेलेलेच आहेत। आता त्यांच्या माध्यमातून आता उद्या वॉर्ड फॉर्मेशन आल्यानंतर आम्हाला माहिती आहे की कुठं ना कुठेतरी त्यांनी काळावर काही केलेलं असेल, पण त्याला आम्ही घाबरणारे नाही आहोत। आणि आम्हाला माहिती आहे आमचं एम काय आहे ते आम्हाला माहिती आहे, नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकवायचाच आहे, म्हणजे तो महाविकास आघाडीचा भगवा फडकवायचा आहे, अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी करायचं आहे। उद्या
आम्ही तत्पर राहायलाच पाहिजे. आम्हाला पण ऑब्जेक्शन सजेशन घेता येत घ्यायला लागणार आहेत, कारण यांनी कुठे कुठे चालबाजी केली त्याच्यावरती पण आमचा कटाक्ष आहे. आणि यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत. या ठिकाणी मी एकच सांगेन की ज्या पद्धतीने बाळासाहेबांचा एक जी तस्वीर जी कार्यालयातून काढली गेली, फक्त तस्वीर काढली आहे, पण आमच्या या येणाऱ्या कालखंडामध्ये पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये मला वाटतं महापौर हा बसायलाच पाहिजे. महाविकास आघाडीचा महापौर नव्या मुंबई महानगरपालिकेवर 100% कुठल्याही परिस्थितीत बसेलच, पण येणाऱ्या पुढच्या एका वर्षाच्या कालखंडामध्ये या नव्या मुंबईमध्ये बाळासाहेबांचं स्मारक आम्ही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा स्टार्टिंग जो महापालिकेची सुरुवात होईल आणि सुरुवातीमध्ये पहिला ठराव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून करून साहेबांचा पूर्णाकृती पुतळा या नव्या मुंबईत उभ्या केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आम्हाला या महापालिकेमध्ये आम्हाला तर साथ सर्वांची, स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब याच्याप्रती लक्ष ठेवून आहेत, खासदार राजेंद्र विचारे साहेब या ठिकाणी सर्वजण बोलतात, कोणी मॅडम बोलले तेव्हा की ठाण्यामध्ये बोलतात की खासदार राजेंद्र विचारे साहेब नव्या मुंबईत असतात. खरोबर आहे, खासदार राजेंद्र विचारे साहेब नव्या मुंबईमध्ये असतातच, का त्यांचा पण एम एकच आहे, आमचा सर्वांचा एम एकच आहे. महाविकासआघाडीच्या लोकांना पण आम्ही कधी कौशिक साहेब रुसले की कधी अण्णा रुसले तरी आम्ही त्यांना ओजरून बोजरून आम्ही जवळ घेतो. आम्हाला माहिती वगैरे अण्णाला तर आम्ही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये नाराज होऊन देत नाही. कौशिकचं एक वेळ ठीक आहे, पण अण्णाला आम्ही नाराज होऊन देत नाही. अण्णा नाराज झाला म्हणजे सर्वच सर्व जमलो. म्हणून आम्हाला सर्व गोष्टी आम्हाला सांभाळून घेऊन ज्यावेळेस आम्ही या गोष्टी करत असतो तेव्हा आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी आणायची आहे. माहिती आमच्यामध्ये आता काही लोकांना बोलून आता अण्णांचं मध्ये कौशिक साहेब चाललं होतं की नाही नाही हम अकेले लढेंगे. अरे आता कौशिक आता जिल्हा प्रमुख आहे, त्यांना सांगायला लागतो ऐसा नाही होत आहे. महाविकास आघाडी बोलो तर सर्व बरोबर साथ मे जाके लढना चाहिए. अभी आता उद्यापासून मला वाटतं आपल्या पण मीटिंगी चालू होते, कोर टीमचे आपल्या वॉर्ड फॉर्मेशन झालं की आपल्या कोर टीमच्या मीटिंग आपली सुरुवात होईल. आता किती कोण तो आता आम्ही आपसामध्ये झगडतो आम्ही, त्याच्यामध्ये काय फरक नाही पडत, पण स्वतः प्रत्येक जण आपापला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटत असतं की माझे नगरसेवक जास्त निवडून यायला पाहिजेत, प्रत्येकाला वाटत असतो. पण मी या ठिकाणी सांगतो की एकच आहे, आज मी सांगतो की आज आपण महाविकास आघाडीचे लोक जो विनिंग फॅक्टर असेल आणि ज्या वार्डमध्ये जो निवडून येणारा जो कार्यकर्ता असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा असतो, त्याला प्राधान्य देण्याचा आमचा माझा तर विचार असेल, बाकीचे काय गोष्टी असेल, पण निवडून येणारा फॅक्टर नजरेसमोर ठेवून आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला काम करायला लागणार आहे. आणि आम्हाला माहित आहे की आम्हाला कोणी रोखू शकत नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, थोडा वैभवतर डोक्यावर थोडा बर्फ ठेवून एक हे करा, नाहीतर काय होतं 5 वर्ष आपण काम करत असतो, पण ज्यावेळेस निवडणूक येते आणि 1 महिना ज्यावेळेस शिल्लक होतो, वार्ड परमिशन होतो, ज्यावेळेस आचारसंहिता लागते, मग प्रत्येक जण आपली तलवार मॅनमधनं बाहेर काढून असतो. मला का नाही, मला का तिकीट नाही, मला काही नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सत्ता आल्यानंतर जेवढे पद महापालिकेमध्ये 22 नगरसेवक आपल्याला जर आपले जरी 60-70 लोक जर निवडून आले, मला वाटतं की महापालिकेमध्ये असे कितीतरी संविधान कमिटी यांनी तयार करून ठेवलेले आहेत, समोरच्या लोकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ऍडजस्टमेंट करण्यासाठी काय मला वाटतं 40-50 वर अशा काही त्यांनी कमिटी 10-12 कमिटी तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 10-10 लोक घेतलेले आहेत, आपले सर्व कार्यकर्ते जे कोण मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत, जे फ्रंट फुटला असतील जे बॅक फुटला असतील, त्या सर्वांजस्ट करण्याची ताकद आता इथे नाटासभेत खासदार सभेत पालकमंत्री ते स्वतः सर्व लक्ष देऊन आहेत. तेव्हा माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की आजचा हा वाढदिवस आणि उद्या येणारा पुढचा म्हणजे आता आज आपला हा चालू असलेला आणि पुढच्या वेळेस येणारा 23, मला वाटतं आज आपण वाढदिवस साजरा करतो, पण पुढच्या जो वाढदिवस आहे 23 चा वाढदिवस, तो विजयाची नांदी समजून त्या दिवशी विजयाचा मोठा
एक जल्लोष करून आपण या सर्व आता नाटकाचं या हॉलमध्ये न साजरे करता समोरच्या कुठेतरी ओपन ह्याच्यावरती आपण साजरा करू, त्यावेळेस आपण जल्लोष करूया आणि तो जल्लोष हा आपला सर्वांचा जल्लोष असेल, हा महाविकास आघाडीचा जल्लोष असेल. म्हणून प्रत्येकाने कोणाला कोणी कमी समजू नका, पण निवडून येण्याची क्षमता ही प्रत्येक एकामध्ये असते, तेव्हा प्रत्येकाने काही गोष्टी समजून घ्या आणि आपल्याला महाविकास आघाडीचा भगवा जर फडकवायचा असेल, आपल्याला सर्व जर झेंडा फडकवायचा असेल, तर आपण थोड्या संयमाने काम घ्या, नाहीतर कोणीतरी कोणाच्या दावणीला जाऊन कुठेतरी आहारी पडून ज्याने जातील आणि काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील, पण आमच्या तावडीत आल्यानंतर आम्ही पण नाही सोडणार. मग तो कोण कोण असेल वाकड्या तिकडे जाणार ते आम्हाला समजतं आणि काही बोलायची गरज पण नाही पडले. म्हणून सांगतो जो आपण जोश आज ठेवलाय, आज जोश निवडणूक होईपर्यंत, मला वाटतं एप्रिल मध्ये जी निवडणूक लागेल त्या एप्रिलच्या निवडणूक होईपर्यंत असाच जोश ठेवा, असाच एकसंधपणा ठेवा. कोणाचे पण माय व्हॅली नाही, कोणाचा बाप पण येऊन आपल्याला शकणार नाही, हे असे या ठिकाणी सांगतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.